नमस्कार, अस्सल घरची मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. सणावाराचे दिवस चालू आहेत, त्यात काहीतरी पटकन गोडाचं करायचं म्हटलं की शिरा आठवतो. असा हा अप्रतिम चवीचा योग्य प्रमाणासह गोडाचा शिरा आज आपण बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवरती कढई किंवा पॅन ठेवून घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. तूप मस्त असं गरम झालं की त्यामध्ये 20 ते 25 बदाम आणि 15 ते 20 मी काजू घेतलेले आहेत ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि मीडियम टू लो हीटवरती हे मस्त असे खरपूस तळून घ्यायचे आहेत. या ठिकाणी तुम्ही ड्रायफ्रूटचं किंवा काजू बदामचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तसंच आपल्या आवडीनुसार अजून काही ड्रायफ्रूट यामध्ये ॲड करायचे असतील तर तेही यामध्ये करू शकता. मस्त असे कुरकुरीत ड्रायफ्रूट तळून झालेले आहेत, ते आपण काढून घेऊयात. आणि याच तुपामध्ये 1 कप रवा टाकायचा आहे. हा मीडियम जाडीचा रवा आहे. बाकीचं सर्व प्रमाण मी याच पेल्याने घेणार आहे. आपण घरातलं कोणतंही भांडं प्रमाणासाठी सेट करू शकता. साहित्य मोजून घेतल्याने कुठचाही पदार्थ न फसता चांगला होतो. या रव्याचं वजनी प्रमाण म्हणाल तर हा 130 ग्राम रवा आहे. आता हा रवा लो टू मीडियम हीट वरती मस्त असा भाजून घ्यायचा आहे. अगोदर आपण ड्रायफ्रूट तळताना 2 चमचे तूप वापरलं होतं आणि आता अजून 2 चमचे तूप मी इथे टाकणार आहे. अशा प्रकारे 4 चमचे तूप मी इथे वापरणार आहे. याचं वजनी प्रमाण म्हणाल तर 130 ग्राम इतकं हे तूप आहे. तसंच ज्या कपाने मी रवा घेतलेला आहे त्याच कपाने हे तूप जर मोजलं तर 1/2 कप तूप ते भरतं. तुपाचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता किंवा 1/2 वनस्पती तूप आणि 1/2 तूप वापरलं तरी चालेल. पण इथे सांगितल्याप्रमाणे तुपाचं प्रमाण वापरल्याने शिऱ्याची चव आणि शिऱ्याचं टेक्स्चर हे खूप मस्त येतं. रवा मस्त असा भाजत आलेला आहे. रवा भाजताना किंवा शिरा करताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसची फ्लेम ही स्लो टू मीडियम अशीच असावी. आता यामध्ये 2.25 कप पाणी उकळून घेतलेलं आहे, ते गरम पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे. गरम पाणी रव्यामध्ये टाकताना गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आहे. पाणी गरम असल्याने काळजीपूर्वक ओता. हा मीडियम जाडीचा रवा आहे म्हणून यामध्ये 1 कपाला 2.25 कप पाणी वापरलेलं आहे. जर यापेक्षा जाड रवा वापरणार असाल तर 2.5 कप पाणी वापरायचं आहे. तुम्ही बघू शकता रव्याने सर्व पाणी शोषून घेतलेले आहे. आता 1 मिनिटभर याला झाकून ठेवायचं आहे. रवा छान असा शिजला जाईल आणि थोडंफार पाणी जे राहिलेलं आहे ते सर्व पाणी रवा छान शोषून घेईल. हे बघा, तुम्ही बघू शकता मस्त असा रवा शिजून झालेला आहे. आता यामध्ये साखर टाकायची आहे. ज्या भांड्याने मी रवा तूप आणि पाणी घेतलेलं आहे त्याच भांड्याने मी 1 कप साखर घेतलेली आहे. ही 150 ग्राम साखर आहे. ही साखर यामध्ये आपण टाकून घेऊयात. गोडाचं प्रमाण तुम्ही इथे थोडंफार कमी जास्त करू शकता. मिक्स करून घेऊयात. आता साखरेमुळे याला पाणी सुटतं. 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवूया म्हणजे मस्त अशी साखर रवा आपला एकजीव असा शिजला जाईल. 3 मिनिटं होत आलेले आहेत. हे बघा, मस्त असा मऊ लुसलुशीत शिरा तयार झालेला आहे. आता फ्लेवरसाठी यामध्ये 8 ते 10 केशरचे पराग टाकून घ्यायचे आहेत. ऑप्शनल आहेत, असेल तर वापरा, नाही वापरलं तरी काहीच हरकत नाही. 4 ते 5 वेलची मी इथे ठेचून घेतलेल्या आहेत, त्याही यामध्ये टाकून घ्यायच्या आहे. पावडर वापरायची असेल तर 1/2 चमचा पावडर वापरायची आहे. तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी तुम्ही जायफळ वापरू शकता. तर सर्व काही मस्त असं मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये तळून घेतलेले ड्रायफ्रूट ॲड करूया. इथे आपण हे ड्रायफ्रूट तुकडे करून टाकू शकता. मी इथे हे अखंड स्वरूपात वापरणार आहे. ड्रायफ्रूट वापरताना तळून ते शेवटी वापरावेत म्हणजे त्या ड्रायफ्रूटचा जो क्रंचीपणा आहे तो टिकून राहतो. प्रसादासाठी करत असाल तर तुळशीची पानं ॲड करूयात आणि अशा प्रकारे आपला मऊ लुसलुशीत आणि चवीला जबरदस्त असा रव्याचा शिरा तयार झालेला आहे. हा मस्त असा गोडाचा शिरा आपण नाश्त्याला, प्रसादाला तसंच जेवणामध्ये गोडाची डिश म्हणून तयार करू शकता. शिरा करत असताना प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. 1 वाटी रवा असेल 2.25 वाटी पाणी वापरायचं. रवा जाड असेल तर 2.5 वाटी पाणी आणि रवा अजून बारीक असेल तर 2 वाटी पाणी वापरायचं आहे. 1 वाटी रव्याला 1 वाटी साखर अगदी बरोबर होते आणि 1/2 वाटी तूप वापरायचं आहे. असा हा योग्य प्रमाणात दिलेला मऊ लुसलुशीत शिरा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा.
अस्सल घरची मेजवानी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून आभार आहे. आणि ज्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि पुढच्या वाटचालीसाठी सहकार्य करा. तसंच तुमच्या काही सूचना किंवा प्रतिक्रिया असतील तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.